श्रीपाद भाऊ नायक आपल्यासोबत आहेत. श्रीपाद भाऊ, ज्या प्रकारे आज पंतप्रधानांची रॅली झाली आणि ज्या प्रकारे आज मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला, तर आता काय पाहता, जे पॉलिटिकल डायनॅमिक्स किंवा डेमोग्राफी आहे ती कशी चेंज झाली आहे निवडणुकीच्या माध्यमातून? बाय, आम्ही म्हणू शकतो ज्या पद्धतीने आम्हाला अपेक्षाही होती काहीतरी त्याच्यातून मोदी साहेब आल्यानंतर, निश्चितपणे म्हणजे साधारण 7-8% मतामध्ये निश्चितपणे भर पडणार, त्याच्यापेक्षा आपण वर गेलो आहोत. आणि जे काही आपण म्हणतो 22+, आज आपण म्हणू शकतो 25+. आणि मला सांगा सर, काँग्रेसबद्दल आज पूर्णतः त्यांचा फोकस काँग्रेस आहे सांगितली त्यांनी, जे काय गोव्यासंदर्भात ह्या लोकांचा काँग्रेसचा दृष्टिकोन होता हे जाणून बुजून याने यांचं षडयंत्र होतं. कारण त्याला नाव म्हणजे परदेश म्हणजे जगामध्ये त्यांना मी कशा पद्धतीचा हे नेता आहे, म्हणजे गोव्याला गोव्याच्या पोटावर पाय देऊन गोव्याची ही दडपशाही दूर करण्यापेक्षा त्यांना आपली प्रतिमा चांगली वाटली असा त्याचा उल्लेख त्यांनी केला होता. आणि ते बरोबर आहे, कारण 14-15 वर्ष एवढा हिंदुस्थान ताकदवर असून छोटासा गोवा सोडायला इतका वेळ लागला, हे खरोखर आमचं गोव्याकरांचं दुर्दैव होतं. आणि ह्यांची मेंटॅलिटी ही मेंटॅलिटी अजूनही तीच आहे, बदललेली नाही आहे, त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका असं आम्ही जनतेला विनंती करतो. गोव्याचं नातं सांगून आपलं मोदींना आणि लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, मनोहर भाईंचं फ्रान्सिस डिसुजांचंही त्यांनी हे केला, पण उत्पल परिकरांना तिकीट दिलं नाही, तर ते त्याला तुम्ही त्याला काही वेगळी कारणं आहेत. कारण जो माणूस प्रसंगी आपल्याबरोबर आला आणि 2.5 वर्षात त्याचा विश्वासघात करणार काय आपण, आपली ही परंपरा नाही आहे. जो त्यांना शब्द दिला होता, आता हे इक्वेशन आम्ही त्यांची इच्छा असे इक्वेशन त्यावेळेला माहीत नव्हतं, पण एकदा तुम्हाला शब्द दिला तो पाळला पाहिजे, हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडनं. तर श्रीपाद भाऊ नाईक इथं आत्मविश्वासानं सांगताना की आता आम्ही 22+ नाही तर 25+ सीट्स जिंकून गोव्यामध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करू. कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा गोवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.